मनात सर मैं बोलनेपेक्षा जे बारा गद्दार 40 गद्दार 12 गद्दार खासदार 40 गद्दार आमदार तुम्हारे जरा तुम्हें मत का ऐकून घ्यायला पाहिजे। खाली डोकं वर पाहिजे पण हल्ली पाहिजे होतं शीर्षासन म्हणतात त्याला जाऊन तुम्हाला करू दे। पण तुम्हाला एक सांगतो मी, हे 3 दिवसात जे मी शिवसंवाद दौरा काढलेला आहे सगळ्यांना भेटत आहे अगदी ठाण्यापासून सुरुवात केली इगतपुरी असेल चहापूर असेल नाशिक असेल मनमाड असेल वैजापूर पैठण संभाजीनगर सगळीकडेच आणि या शिर्डीमध्ये झाल्यानंतर जे काही आमचं दुःख होतं जे काही मला आता शिंदे साहेब पण त्याच्यामध्ये म्हणजे सुनील शिंदे साहेब तुमचे काही आमचं काही नाही जे दुःख होतं ना पण जे वाईट होत मला पण वाईट होत की हे नक्की 40 गद्दार लोक आपले सोडून तरी का गेले आपण काय यांचं चुकीचं केलेलं काय वाईट केलेलं यांचं केरी आपल्या पाठी खंजीर खूप असला। आज तुम्हाला सगळ्यांना भेटून हे दुःख कुठे ना कुठे तरी कमी होत चाललेलं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद बघून कमी होत मी हेच ऐकायला बाहेर पडलेलो कारण 3 आणि 4 जुलैला जेव्हा ह्या गद्दारांनी एक बेकायदेशीर घटना बाहेर बेईमानीचं गद्दारांचं सरकार बनवलं जे पडणार म्हणजे पडणार तुम्ही लिहून घ्या हे कोसळणारच सरकार आहे बेईमानी चालत नाही बेईमानी चालत नाही गद्दारी चालत नाही चालणार नाही। पण हे जेव्हा सरकार बनवलं जे काही चाललेलं त्यांचं नाट्य ते विधान भवनात तेव्हा त्या 40 लोकांना बघून माझंही मन कुठे ना आतल्या आत असं खात होतं म्हणून की नक्की आपण चुकीचं काय केलं काय कमी दिलं या लोकांना की यांनी आपल्यासोबत अशी गद्दारी केली। तुम्ही विचार करा ना म्हणजे काय ह्या 40 लोकांना आपण कमी दिलं की यांनी अशी गद्दारी केली काय कमी दिलं का म्हणजे तुम्ही विचार करा हे ना यांची राजकीय ओळख दिली हे ना शिवसेनेत पदं दिली आपण शिवसैनिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं प्रचार केला त्यांच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली सगळ्याकडून जेव्हा मतदानाचा दिवस होता मतदानासाठी आपण लोक उतरवले मतदान करून घेतलं जिंकल्यानंतर हे आपल्या आपल्या महालांमध्ये गेले मंत्रिपदं मिळाली शिवसैनिक एकनिष्ठ शिवसेनेशी राहायला पण ह्या लोकांना ज्यांना सगळं काही मिळालं कदाचित जास्ती मिळालं आणि हीच पलट आपली चूक झाली की ना जास्ती मिळालं यांचं अपचन झालं आणि त्यांच्या अपचनाला आम्ही कारणीभूत झालो सगळं काही दिलं म्हणजे तुम्ही विचार करा उद्धव साहेब काय विचार करत असतील तरी तर ह्यांना अनेक वर्ष बघितलेलं आहे ना सगळं काही उद्धव साहेबांनी दिलेलं आहे पदं दिली सगळं दिलं आणि मग जेव्हा उद्धव साहेबांचा कठीण काळ चाललेला जेव्हा अपेक्षित हेच होतं की हे 40 गद्दार लोक आता गद्दार म्हणलं म्हणून अपेक्षित नाहीये पण आधी शिवसैनिक म्हणून जेव्हा विश्वास ठेवलेला प्रेम दिलं सगळं काही दिलं यांचं करून एवढीच अपेक्षा होती की कठीण काळात तरी ह्यांनी आपल्याला सोडून जाऊ नये कठीण काळात तरी उद्धव साहेबांची साथ सोडू नये कठीण काळात तरी उद्धव साहेबांची कशी तब्येत आहे काय आहे एवढं विचारावं आणि एवढं सांगणं साहेब घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे तुम्ही बाहेर नका पडू मी तुमच्यासाठी बाहेर पडायला तयार आहे हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं केलं का या लोकांनी गद्दारी की म्हणजे मला तो क्षण अजूनही आठवतो आणि आज मी खोटं तर कधीच बोललो नाही पण बोलू शकत नाही आज साईबाबांचं वस्त्र माझं जे काही आहे याच्या साईबाबांचं नाव आहे पण दिवाळीनंतर उद्धव साहेबांची तेव्हा एक नाही 2 ऑपरेशन झाले 2 शस्त्रक्रिया झाल्या हे जे आज आरोप करतात ना गद्दार की उद्धव साहेब भेटत नव्हते खरं आहे कारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये उद्धव साहेब भेटू शकत नव्हते कारण त्यांचे एक नाही 2 ऑपरेशन झालेले आणि ते हॉस्पिटलच्या बेड मधून देखील त्यांचं काम त्यांनी कार्यरत ठेवलेलं मुख्यमंत्री म्हणून असेल पक्षप्रमुख म्हणून असेल काम करत होते मला तर तुमची उमेदवारी त्यांनी तिथूनच जाहीर केली बेडवरूनच फोन केलेला तुम्ही त्यांचा आवाज ऐकला कसा होता आणि हे असं सगळं म्हणजे खरं तर शिंदे साहेबांनी म्हणजे सुनील शिंदे साहेबांनी पूर्ण नाव घ्यायला लागतं